तरुण भारतच्या केवळ महिलांसाठी स्थापन झालेल्या अस्मिता या व्यासपीठातर्फे आयोजित पाककला स्पर्धा व महिला मेळाव्याला उदंड प्रतिसाद मिळाला रत्नागिरीच्या शिर्के प्रशालेमध्ये आयोजित या कार्यक्रमामध्ये तब्बल एकशे पंधरा महिलांनी बालकांसाठी पौष्टिक खाद्यपदार्थ स्पर्धेत सहभाग नोंदवला याचवेळी आयोजित महिला मेळाव्यामध्ये सर्व वयोगटातील महिलांचा विविध स्पर्धा व चर्चांमधील सहभाग हा लक्षणीय होता पाककला स्पर्धेमध्ये वैशाली देवदास उन्नती कुचेकर व रुपाली तोडणकर यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले तर अन्य वीस महिलांच्या पाककृतींना उत्तेजनार्थ बक्षिसांनी गौरविण्यात आले महिलांनी महिलांसाठी चालवलेल्या या महिलांच्या व्यासपीठाच्या माध्यमातून महिलांसाठी सातत्याने विविधांगी कार्यक्रम राबवून महिला सक्षमीकरणामध्ये सक्षम योगदान देण्याचा संकल्प तरुण भारतचे प्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकूर यांनी शोधला आहे त्यासाठी अस्मिता कार्यरत राहणार आहे रत्नागिरी येथे या व्यासपीठामार्फत पहिला उपक्रम म्हणून पाककला स्पर्धा व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्याचे उद्घाटन प्रभा साळवी ममता नालावडे तृप्ती दामुष्टे मेघना शेलार तरुण भारतचे आवृत्ती प्रमुख राजा खानोलकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले यानंतर ममता नलावडे तृप्ती दामुष्टे मेघना शेलार यांनी चौ पौष्टिक मूल्ये व आकर्षकता या प्रमुख निकषांच्या आधारे सहभागी एकशे पंधरा पाककृतींचे परीक्षण केले याच दरम्यान महिलांसाठी ज्ञान मनोरंजन व स्पर्धेंचे देखील आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला उपस्थित असणाऱ्या सर्व महिलांना इरा ब्युटी सलोनच्या वतीने गिफ्ट व्हाउचर्स देखील देण्यात आली तर या मेळाव्याच्या विविध विषयांवर तज्ज्ञ मान्यवरांनी अस्मिताच्या सभासदांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तरुण भारतच्या प्रतिनिधी जान्हवी पाटील यांनी केले तर प्रास्ताविक अस्मिताच्या समन्वयक वृषाली सावंत यांनी केले यावेळी रत्नागिरी प्रतिनिधी सुकांत चकदेव विश्वेश जोशी वितरण विभाग प्रमुख मिलिंद कुलकर्णी जाहिरात व्यवस्थापक भूषण प्रभू देसाई संदेश सोवनी राजेंद्र शिंदे मनोज पवार सत्यवान घाडे सुमित राऊत आदी उपस्थित होते सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा